तीन दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा पोलादपुरात मंगळवारी सायंकाळी तुफानी पाऊस सुरू झाला. वादळामुळे झाड कोसळून घरांचे अंशतः नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या पावसामुळे महावितरणच्या विद्युत वाहिनी तारा तुटल्याने वीज प्रवाह खंडित झाला तर अनेक ठिकाणी घरांची कौले उडून गेली. पोलादपूर तालुक्यात तीन दिवस पावसाने हजेरी लावल्यानंतर आंबा बागायतदार शेतकऱ्यांचे नुकसान केले. त्यानंतर सलग तीन दिवस विश्रांती घेतल्याने पोलादपूरकरांनी सुस्कारा सोडला, परंतु अवकाळीने पोलादपूरमध्ये मंगळवारी सायंकाळी पुन्हा हजेरी लावली आणि शहरातील पिंपळपार ते पोलादजंग दरम्यानच्या रस्त्यावर एक झाड कोसळले. सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कर्मचारी वसाहतीवर महाकाय वृक्ष कोसळून सरकारी खोल्यांचे नुकसान झाले. सुदैवाने येथील कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय बचावले तर चरई येथील एका कुटुंबाच्या घराचे छप्पर वाऱ्याने उडाल्याने नुकसान झाले आहे.